शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ येत्या 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे। या दीक्षांत समारंभासाठी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे, मात्र या दौऱ्याला राज्यपालांचा विरोध होताना दिसतोय। याच विषयावर बोलण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार आपल्या सोबत आहेत। अहो काय सांगाल, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दीक्षांत समारंभ आमंत्रित केले, त्यांना विरोध होतोय, काय नेमकं कारण काय? नाही, विरोध हा होणारच, 100% विरोध आमचा असणार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, शिवभक्तांचा, शिवप्रेमींचा। कारण ह्याच राज्यपाल साहेबांनी अनेक वेळा जे महाराष्ट्र राज्याचे दैवत आमचं आहे छत्रपती शिवाजी महाराज, एक नाही अनेक वेळा त्यांनी अवमान केलेला आहे। आणि अशा व्यक्तीला तुम्ही जर पाहुणा म्हणून बोलणार असाल तर ते विसरले असतील, कदाचित निमंत्रित ज्या लोकांनी केले ते विसरले असतील की ह्या व्यक्तींनी, राज्यपाल साहेबांनी छत्रपती शिवरायांचा अवमान अनेक वेळा महाराष्ट्रात केलेला आहे। आणि कुठल्या कार्यक्रमात बोलता तुम्ही? शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताय, ज्यांचं नाव शिवाजी विद्यापीठ आहे त्या राजाचा अवमान ह्यांनी केलेला आहे। आणि म्हणून आम्ही ठरवलंय की चले जाओ राज्यपाल, चले जाओ कोश्यारी साहेब, अशा पद्धतीच्या घोषणा त्यांच्या दौऱ्यावेळी द्यायच्या असं आम्ही ठरवलंय। त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचा इतिहास आठवावा, जे कोण लोक निमंत्रित केलेले आहेत, ज्या राजाने आपली काय केलं ह्या राज्यासाठी, आपल्या आपल्या सर्वांसाठी काय केलं, हा इतिहास आठवणं गरजेचं आहे। आणि त्या माणसाचा अवमान करणारा माणूस जर इथं कोल्हापूरात येत असेल तर अशा कार्यक्रमाला शिवभक्त शिवप्रेमी लोकांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार घालावा 16 तारखेला, अशी मी त्या सर्वांना विनंती करत आहे। आणि जर याच असेल शाहू नगरीमध्ये तर ह्या राज्यपालांनी ह्या राज्याची, ह्या छत्रपती शिवरायांची माफी मागावी आणि मग त्या शाहू नगरीत त्यांनी पाऊल ठेवावं, अन्यथा आमचं आंदोलन होणारच। कशा प्रकारचं आंदोलन तुम्ही 16 फेब्रुवारीला करणार आहे, विरोध नेमका कसा करणार? आम्ही चले जाओच्या घोषणा देण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत। आज जाऊन काही लोक घोषणा देण्याची शक्यता आहे, काळे झेंडे दाखवण्याची शक्यता आहे, काळ्या पट्ट्यालून उभारण्याची शक्यता आहेत। अनेक आम्ही प्रकारची आम्ही तयारी केलेली आहे, अनेक आम्ही प्रमुख पदाधिकारी बैठक सुद्धा झालेली आहे या संदर्भात। 16 तारखेला कशा पद्धतीने आमच्या भावना आणि निषेध कसा करायचा ह्या राज्यपालांचा, त्यासाठी आम्ही व्यूहरचना रचलेली आहे। तर आपण पाहिलं, कोल्हापुरात राज्यपाल कोश्यारी आल्यानंतर त्यांना चले जाओ या पद्धतीनं हे आंदोलन आहे ते केलं जाणार आहे असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला आहे। कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह महेश कांबळे, स्पीड न्यूज 24 कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।